साहेब साहेब हाय काय झालंय साहेब रुपया घसरला साहेब सोन्याचा होता का नाही साहेब चांदीचा होता का नाही साहेब मग साधा डॉलर होता ना कशाला बॉम्ब करतायो साहेब डॉलर नाही रुपया साहेब रुपया घसरला रुपया घसरला आता डॉलर होता का नोट होती नाही आता एक रुपयाची नोट हल्ले असते का कुठे साहेब म्हणजे डॉलर होता ना गोल होता ना मग गोल असा उभा ठेवल्यानंतर घसरला नसता आडवा ठेवला असता घसरला असता का नाही बरं घसरला घसरला कशावर घसरला टीव्हीवर साहेब टीव्हीवर आता एल टीव्हीवर डॉलर ठेवायला जागा तरी का तसं नाही साहेब टीव्हीवर दाखवत होते रुपया घसरला ते हे मी आयडिया वाले ना कशाची पण बातमी करते असं काय करताय रुपया घसरला ही चिंतेची बाब आहे साहेब कसली चिंता करताय बेकार दिला आणि समजा विसरून जा असं काय करताय साहेब अहो डॉलरच्या तुलाही रुपया घसरलाय साहेब अहो घसरला करा मग बघा कसं ऐका मी तुम्हाला समजावून सांगतो आता आपल्याला साठ रुपये पैसे मोजावे लागणार साहेब साठ रुपये पंचवीस पैसे हो ना साहेब साठ रुपये ठीक आहे पंचवीस पैसे आणायचे कुठून सरकारनं पंचवीस पैसे म्हणजे चाराने बनवणंच बंद केलेलं आहे हल्ली बिखरण चिल्लर म्हणजे डॉलर वाटते आहो हसू नका साहेब गंभीर बाबाय साहेब हो बा... नाही या रुपयाला चिल्लर केले साहेब आता त्यांचा डॉलर आपला पण डॉलर पण आजकाल एफ एम वर गाण्याच्या डॉलर वर चर्चा करतात एफ एम म्हणजे फायनान्स मिनिस्टर तुम्हाला सांगतो साहेब शेअर मार्केट घसरले बजेट कोसळले सोनं कोसळले साहेब सगळं सगळं कोसळलं सरकार कोसळलं नाही अजून तर नाही कोसळले साहेब आता पेट्रोलचे भाव वाढणार ते तर काय वाढतच असत हो आपल्याला काय आपल्याला नऊ रुपये वाढवायचे असतील ना आपण दहा रुपये वाढवायचे मग काय होतं आघाडीतले पक्ष विरोधी पक्ष आणि जनता लय बॉम बॉम करते मग एक रुपयाने भाव कमी करायचा म्हणजे आपल्याला मनासारखंच होत तस नाही साहेब पण महागाई वाढणार की नाही मला सांगा ती काय आपल्या लोकसंख्येसारखी वाढत असते हो साहेब पण सरकार बद्दल असंतोष वाढणार आणि एकदा तो वाढला ना साहेब तुम्हाला सांगतो मी आयला म्हणजे पिये रुपयाची घसरण थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे ते विचार करायला पाहिजे तु, तु, तुम्हाला काय वाटत साहेब मला असं वाटत कि यामध्ये पाकिस्तानचा हात आहे <laughs> काय संबंध <laughs> साहेब काय असते <laughs> आपल्या देशामध्ये काय पण घडलं तरी त्यात त्यांचा हात आहे असं म्हणायची पद्धत आहे अहो साहेब रुपयाची घसरण थांबवण्यासाठी काय करायला हवं असं विचारतोय मी मला असं वाटतं रुपयात बंद करू टाका नाहीतरी काय शॅम्पू आणि गुटखेचा पाऊस याची शिवाय दुसरं काहीच येत नाही एक रुपयात अहो साहेब असं काय करताय पूर्वी रुपयावर अन्न धान्याचं चित्र होतं आता अंगठा असतो आपल्या या खालावलेल्या आर्थिक स्थितीला हा रुपया अंगठा दाखवते साहेब मै एक काम करा तुम्ही चित्र बदला इचार बदलेल पण ते आम्हाला कशाला करायलाय असं काय करताय साहेब सरकार कोसळलं अशा नाही आता कोसळ तर खुर्ची का माझी एकटाही जाणार आहे का असं नाही साहेब पण सरकार तरी जाईल की नाही साहेब ते ते, ते बघून घेतील ना रिझर्व्ह बँक वाले ते प्राईम मिनिस्टर आणि ते फायनान्स मिनिस्टर ते काय ते बघून घेतील तुम्ही काय बघणार साहेब मी माझ्या स्वीस बँकेतल्या खात्यामध्ये डॉलर कसा वाढेल ते बघणार